टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयामधील वैद्यकीय अधीक्षक प्रकाश साबळे यांनी आपल्या सेवेचे 6 वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या बदली झाल्यामुळे त्यांना टेंभुर्णीकरांच्या वतीने निरोप समारंभ देण्यात आलाय. महात्मा फुले वाचनालय आणि मानव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक प्रकाश साबळे यांनी आपल्या सेवेचे 6 वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांची बदली झाल्यामुळे त्यांना टेंभुर्णीकरांच्या वतीने निरोप समारोपचा छोटेखानी कार्यक्रम पार पडलाय. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अमोल वाघ हे होते, तर यावेळी सरपंच गौतम हस्के, पीजी तांबेकर, डॉक्टर अविनाश सुरशे, पांडुरंग बोरसे, विष्णू जमधडे, डॉक्टर देशमुख यांची उपस्थिती होती. सरपंच गौतम हस्के यांनी आम्हाला कोरोना काळात जी मदत दिली ती शब्दात मांडणे कठीण असून तुमची उणीव आम्हाला भासेल हे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉक्टर प्रकाश साबळे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना जोपर्यंत माझे जीवन आहे तोपर्यंत तुम्ही दिलेले प्रेम भाव मला स्मरणात राहतील आणि जगण्यास प्रेरणा देतील. मी टेंभुर्णीचे प्रेम विसरू शकणार नाही असे गौरव उद्गार काढले. यावेळी डॉक्टर प्रकाश साबळे यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमात डॉक्टर दीपक नागरे, डॉक्टर एस बी जायभाये, डॉक्टर रमेश मोठे, शैलीप्रकाश वाघमारे, सुनील जोशी, दत्तू सोनसाकळे, हरिभाऊ सोनसाकळे यांची उपस्थिती होती. रावसाहेब अंभोरे, MCN News, जाफराबाद.